विदर्भ देशाच्या एका राजाला 3 मुले होती। त्याची पहिली राणी वारल्यानंतर त्याने दुसरे लग्न केले। सावत्र आईने मुलाला त्रास देऊ नये म्हणून त्याने आपले 3 मुलांना एका निराळ्या राजवाड्यात ठेवले। त्या वाड्यात सर्व सुखसोयी होते। काही दिवसांनी दुसऱ्या राणीला मुलगा झाला। तिला वाटू लागले की तिचे सौतीची मुले जिवंत असेपर्यंत तिच्या मुलाला राज्य मिळणे शक्य नाही। तिने ही गोष्ट आपले एका दासीला सांगितली। ती दासी स्वभावाने मंथरेसारखीच दुष्ट व कुटिल बुद्धीची होती। दासी म्हणाली, मी एक उपाय सांगते, तू 3 केव्हा तरी बोलावून सोंगट्या खेळायला सांग। त्यात जो हारेल त्याने ऋतुपर्ण राजाकडून 3 घोडे आणून द्यावेत। माझ्याजवळ जादूची फासे आहेत, तुझा मुलगा डाव जिंकणार हे निश्चित। ऋतुपर्ण राजाकडे जाऊन घोडे आणणे म्हणजे मृत्यूच्या मुखातून परत येणे आहे, कारण राजा मागून देणार नाही आणि घोडे चोरी करून आणण्याचा प्रयत्न केल्यास राजा जिवंत सोडणार नाही। राणीला त्या दुष्ट दासीचा सल्ला पसंत पडला। राणीने एका सणाच्या दिवशी 3 राजकुमारांना जेवायला बोलावले। जेवणे उरकल्यावर सर्व सोंगट्या खेळायला बसले। त्यांनी अट कबूल केली होती आणि खेळात हारले म्हणून ठरल्याप्रमाणे 3 ऋतुपर्ण राजाचे घोडे आणावयास जावे लागले। 3 त्याच दिवशी आपापल्या घोड्यांवर बसून ऋतुपर्ण राजाच्या राज्याकडे निघाले। वाटेत त्यांना एक घोडेस्वार भेटला। त्याचे सर्व कपडे काळे होते। त्याने त्यांना विचारले, तुम्ही कोण व इकडे कुठे आलात? काय काम आहे तुमचे? आम्ही विदर्भ देशाचे राजकुमार आहोत आणि ऋतुपर्ण राजाचे विलक्षण घोडे घेऊन जाण्यास आलो आहोत, राजकुमार म्हणाले। बरे झाले की माझी तुमच्याशी भेट झाली। ते घोडे घेऊन जाण्यासाठी जो कोणी आला तो जिवंत परतला नाही हे तुम्हाला माहीत असेलच। मी या भागातला एक अट्टल चोर आहे, मला काळा चोर म्हणून लोक ओळखतात। मी सुद्धा ते घोडे चोरण्याचे साहस आजपर्यंत केले नाही, पण मी तुम्हाला माझ्याकडून होईल तितकी मदत करावयास तयार आहे, काळाचोर म्हणाला। मध्यरात्रीच्या सुमारास काळाचोर गुप्त मार्गाने राजकुमारांना किल्ल्यात सरळ राजाच्या तबेल्याकडे घेऊन गेला। राजकुमारांनी घोड्याचे पायांच्या दोरे सोडल्याबरोबर घोडे खिंकाळू लागले। त्यांचे खिंकाळणे ऐकून पहारेकरी जागे झाले। त्यांनी राजकुमार व काळ्या चोराला घेरले आणि त्यांचे मुसके बांधून राजासमोर नेऊन हजर केले। आपल्या घोड्यांना चोरून नेणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी राजाने एक मोठी कढई तयार केली होती। त्या कढईत उकळत्या तेलात गुन्हेगारांना बुजकळून काढावयाची ही शिक्षा राजा देत असे। राजाने काळ्या चोराला विचारले, तुझ्या नादी लागून कशाला या बिचाऱ्यांनी स्वतःवर हे संकट ओढून घेतले? यांना मी काय शिक्षा देणार आहे तुला माहीत आहे का? ती पहा कढई आणि त्यात तापत असलेले तेल, सर्वात धाकट्याचे मरण किती जवळ येऊन ठेपले आहे हे माहीत आहे ना तुला? राजाने विचारले। महाराज, पण माझे मरण यापेक्षा अधिक जवळ आले असून मीही या संकटातून सुटलो होतो, काळाचोर म्हणाला। तू म्हणतोस ते खरे निघाले तर मी याला मुक्त करीन, राजा म्हणाला। काळाचोर तो मृत्यूमुखातून कसा सुटला याची गोष्ट सांगू लागला। मी एका सरदार घराण्यात जन्मास आलो, परंतु 3 राक्षसिनींनी मिळून माझी सर्व धनदौलत लुबाडून घेतली, म्हणून मला हा चोरीचा धंदा स्वीकारावा लागला। त्या 3 राजकन्याच होत्या, परंतु शापाने त्यांना राक्षसिनीचे रूप मिळाले होते। त्या 3 दिवसभर सुंदर राजकन्या दिसत, पर रात्र झाली की राक्षसिनी होत त्यांनीच माझी सर्व संपत्ती चोरून नेली आणि मला भिकारी करून सोडले। एके दिवशी मी त्यांना पकडावायचे ठरवून त्यांच्या पाठीमागून निघालो। पुढे तो सांगू लागला, त्या एका गुहेत शिरल्या,
मी देखील त्यांचे पाठोपाठ आत गेलो. डोंगरा पलीकडच्या एका नदीकाठी त्या गुहेचे दुसरे तोंड निघाले. तेथे एका खड्ड्यात त्या राहत असत. चुलीवर एका मोठ्या मडक्यात त्यांचा स्वयंपाक सुरू झाला. तिघी चुलीच्या चारी बाजूला बसून गप्पा मारित होते. त्यांचे गप्पा ऐन रंगात आल्यावर मी एक मोठी धोंड उचलली आणि मडक्याला मारली. मडके फुटले आणि ते तिघींचे अंग भाजले. त्यांनी मला पाहिले व धरायला धावले. मी पळालो पण त्यांच्या हातून सुटका मिळणे अशक्य झाल्यावर एका झाडावर चढलो. एका राक्षसिनीने लगेच दुसरीला दोन्ही हातांनी धरून उचलले. त्याबरोबर तिचे कुऱ्हाडीत रूपांतर झाले. हे सगळे राजदरबारात मोठ्या तलीनतेने ऐकत होते. तेवढ्यात तो पुढे सांगू लागला. तिसरी एक कुत्रे होऊन खाली पडल्याबरोबर मला फाडून खाण्यासाठी झाडाखाली लपून बसली. पहिल्या राक्षसिनींनी कुऱ्हाडीने झाड तोडायला सुरुवात केली. तिने दोन घावात अर्धे अधिक झाड कापले. तिसरा घाव मारण्यासाठी हात उचलल्याबरोबर कोंबडा आरवला. लगेच तिघींना राजकन्याचे रूप मिळाले आणि त्या आपल्या वाड्यात परत गेल्या. इतकी गोष्ट सांगून काळ्या चोराने विचारले, महाराज आता आपणच सांगा की आपण म्हणाला त्यापेक्षा कठीण प्रसंग माझ्यावर ओढावला होता की नाही. राजा म्हणाला, तुझे म्हणणे बरोबर आहे. तर मग मी सर्वात धाकट्या राजकुमाराला आपल्या वचनाप्रमाणे माफ करतो. पण या मधल्याला मी सोडणार नाही. सांग मुला, मरण जवळ आले आहे की नाही? काळा चोर म्हणाला, महाराज माझे मरण त्यापेक्षा जास्त जवळ आले असूनही मी सुटका मिळवली आहे. मला हे खरे वाटले तर मी या राजकुमारालाही माफ करीन, राजा म्हणाला. काळ्या चोराने गोष्ट सांगावयास सुरुवात केली. मी त्या राक्षसिनीचे मडके फोडून त्यांना एक दिवस उपाशी ठेवले. याचा त्यांना राग आला व त्यांनी सूड घेण्यासाठी माझे सर्वस्व लुबाडून मला या चोरीच्या धंद्यात ढकलले. एके दिवशी रात्री मी एका शेतकऱ्याची म्हैस व गाय चोरी करून घेऊन चाललो होतो. चालून चालून अगदी दमून गेलो होतो. थोडासा विसावा घेण्यासाठी एका झुडपाखाली जाऊन बसलो. म्हशीला व गायीला झाडाला बांधून ठेवले. थोड्या वेळाने पाहतो तो 8-10 वाघ पळत येत असलेले मला दिसले. त्यांना म्हशीचा व गायीचा वास लागला असावा. त्यांना पाहताच मी झाडावर चढून बसलो. वाघांची मेजवानी सुरू झाली. मी चोरून आणलेला माल अशा थरेने फस्त होऊन गेला. मी तोंडातून एक प्रशब्द देखील काढला नाही. पुढे तो सांगू लागला, सर्व अंग थरथर कापत होते. त्यांना माझा वास देखील आला की काय कोणास ठाऊ. त्यांनी वर पाहिले आणि वर चढून येण्याचा विचार करू लागले. त्यांनी झाडाच्या बुंध्याला आपली नखे पुसून साफ केली. त्यांचे धक्क्यानेच हे भले मोठे झाड हालू लागले. मला वाटले मी आता खाली पडणार आणि त्याची मेजवानी होणार. परंतु माझे नशीब दांडगे होते असे म्हणायला हरकत नाही. 8-10 सिंह त्याच वेळी नेमके कोठून तरी धावत आले. आता मी बसलेलो त्या झाडाखाली वाघांची सिंहाशी झुंज सुरू झाली. एकामागून एक सिंह मरून पडत होते. मी वर बसून ते सहरक दृश्य पाहत होतो. आता फक्त एक वाघ आणि एकच सिंह उरले होते व त्यांचे द्वंद्व चालू होते. तेवढ्यात सोसाट्याचा वारा सुरू झाला. मी फांदी घट्ट धरून बसलो होतो पण झाडच मुळासकट उपटून खाली पडले. मला वाटले आता ते वाघ सिंह माझ्यावर तुटून पडणार. पण झाडच त्यांच्या अंगावर पडले व तेथेच ते ठार झाले. मी हात जोडून देवाला नमस्कार केला. इतकी गोष्ट सांगून काळासोर म्हणाला, आता महाराज तुम्हीच सांगा की मी मरणाच्या अधिक जवळ होतो की हा राजकुमार. तुझे म्हणणे बरोबर आहे. मी या दुसऱ्या राजकुमारालाही माफ करतो. आता या मोठ्या राजकुमाराला कात टाकायला सांगतो. मला वाटते मरण इतके जवळ आलेले कोणी पाहिले नसेल व ऐकलेही नसेल, राजा म्हणाला. का महाराज, मी तर याहून जास्त कठीण प्रसंगातून आपली सुटका करून बाहेर निघालो आहे, काळाचोर म्हणाला. तू म्हणतोस
ते खरे निघाले तर मी या राजकुमारालाही माफ करीन। राजाने असे म्हटल्याबरोबर काळ्या चोराने गोष्ट सांगायस सुरुवात केली। अट्टल चोर म्हणून माझी कीर्ती देश देशांतरात पसरली। पुष्कळ लोक या कलेचा अभ्यास करण्यासाठी माझ्याकडे येऊ लागले। त्यापैकी एक जण फार हुशार होता, त्यांनी मला देखील एकदा फसविले। मी ज्या भागात चोरी करीत असे त्या भागात एक राक्षस असे, तो घरफोडी व खून हेच धंदे करीत असे। त्याने पुष्कळ सोने व चांदी चोरून एका विहिरीत जमा केली होती। खरे पाहता तो त्याच विहिरीत राहत असे। एकदा राक्षस आपल्या घरात नाही असे पाहून आम्ही त्या विहिरीजवळ गेलो। दोरी आत सोडून मी आपल्या शिष्याला आत उतरायला सांगितले। विहिरीत उतरून एका मोठ्या पोत्यात सोने चांदी भरावयास सांगितले, पण तो म्हणाला, मी उतरून आत जाईन पण चढून बाहेर येऊ शकणार नाही, आपणच उतरावे। मी पोते वर ओढून घेऊन पुन्हा दोरी विहिरीत सोडीन, मग आपण वर यावे। मी त्याच्या बोलण्यावर विश्वास केला आणि विहिरीत उतरलो। मी सोने चांदी भरगच्च भरून पोत्याच्या तोंडाला दोरी बांधली। माझ्या शिष्याने पोते वर ओढून घेतले, त्याने पोते सोडून घेतले, पण दोरी मात्र पुन्हा सोडली नाही। मी विहिरीत ओरडत होतो की दोरी सोड, दोरी सोड, पण तो हसून म्हणाला, गुरुवर, आपण मला सर्व विद्या अवगत करून दिल्यात, परंतु दोरीशिवाय चढून वर कसे यावयाचे हे शिकवले नाहीत। हे आपण आज शिकवावे। विहिरीत उरलेले सोने सर्व आपले, मी त्याच्यावर अधिकार सांगणार नाही, असे सांगून तो निघून गेला। आता काय करावे मला सुचेना। आता राक्षस येणार व उसासारखं उभा सोलून आपणास खाणार। मी अगदी घाबरून गेलो। तेवढ्यात मला एक युक्ती सुचली। विहिरीत एका बाजूला काही मडी पडली होती। राक्षस येण्याची चाहूल लागताच मी त्या मड्यात मड्यासारखंच पडू राहिलो। काळोख पडल्यावर राक्षस आणखी काही मडी घेऊन आला व त्याने इतर मड्यावर ती मडी पण टाकली। त्याचे माझ्याकडे लक्ष गेले नाही। त्याने त्यानंतर स्वयंपाक करण्यासाठी चूल पेटवली। ती चूल म्हणजे एक मोठी भट्टी समजा। एक मोठी कढई चुलीवर ठेवली व त्यात दोन मडकी तेल ओतलं। कढई खाली मोठा जाळ केला। नंतर तो एक टोपले घेऊन आला व त्यात दही घेऊन ते कढईत टाकू लागला। एका खेपेस त्याने मलासुद्धा इतर सगळ्याबरोबर टोपल्यात टाकले, पण मी सावध होतो व मी टोपल्याच्या कोना घट्ट धरून उभा राहिलो। राक्षसाने टोपले बाजूला फेकून दिले आणि स्वयंपाक तयार झाल्यावर खाऊन पिऊन स्वस्त घोरत पडला। राक्षसाचे घोरणे माझ्या कानावर पडल्यानंतर मी टोपल्याच्या वाटे बाहेर आलो। राक्षसाने विहिरीत उतरण्यासाठी एका शिडीचा उपयोग केला होता। मी त्याच शिडीवर चढून बाहेर आलो। ही हकीकत काळ्या चोराने सांगून राजाला विचारले, महाराज, आता आपणच सांगा की राजकुमाराचे मरण माझ्यावर आलेल्या मरणेपेक्षा जास्त जवळ येऊन ठेपले होते का? राजा म्हणाला, नाही, मी याही राजकुमाराला माफ करतो। आता हे तिघे राजकुमार मोकळे आहेत। त्यांना वाटेल तिकडे जायला माझी परवानगी आहे, पण मी आता तुलाच कढईत टाकायला सांगणार आहे। मरण इतके जवळ येऊन ठेपलेले तुला आठवत नसेल का? मला आठवते, मी मृत्यूची अगदी मुखात पडून सुद्धा जिवंत सुटला आहे, काळा चोर म्हणाला। हा, कोठे शक्यच नाही, राजाने म्हटल्यावर काळ्या चोराने गोष्ट सांगवायस सुरुवात केली। एकदा मी कोठेतरी चोरी करायला म्हणून जात होतो। एका घरात एक बाई तान्या मुलाला मांडीवर घेऊन बसली होती व रडत होती। तिच्या हातात एक सुरी होती। ते मूल रडत होते। ती बाई सुरीवर करून त्याला मारणार इतक्यात ते मूल कसे कोणास ठाऊक हसू लागले। त्याचे ते विचित्र हसणे पाहून त्या बाईने सुरी बाजूला टाकली व त्या मुलाकडे कौतुकाने पाहत बसली। मला हे सर्व पाहून फार आश्चर्य वाटले। मी तिला विचारले, बाई, तुम्ही कोण आणि हा मुलगा कोणाचा? त्या मुलाला मारायला
सुरी उगारलीत उगारलीत काय आणि ती तर टाकून त्याला कुरवाळू लागलत काय। बाबा रे, मी एक दुर्दैवी बाई आहे। मी आपल्या वडिलांबरोबर एका जंगलात गेले होते। तेथून मला एका राक्षसाने पळवून आणले आणि येथे आणून टाकले। थोड्या वेळाने आणखी दोन राक्षस आले। तेव्हा मला कळले की तीन राक्षस येथे राहतात। त्यांनी त्यांच्याशी लग्न करून घेण्यासाठी मला फार आग्रह केला, पण मी ऐकले नाही म्हणून ते मला एखाद्या मोलकरणीसारखे राबवून घेत आहेत। त्यांनी या मुलाला सकाळी कुठून तरी धरून आणले आणि मला म्हणाले, याला शिजवून तयार ठेव। मी याला चिरून शिजवून ठेवले नाही तर मला मरावेच लागेल, असं ती म्हणाली। तुला भिण्याचे कारण नाही, मी तुझ्या पाठीशी उभा आहे। मी तिला धीर दिला आणि म्हणालो, या मुलाला मारू नकोस। मी त्या राक्षसांचा अंत करून तुला आणि या मुलाला वाचवीन। नंतर मी तिला एक डुक्कर आणून दिले आणि तिने त्या मुलाऐवजी डुक्कर शिजवून ठेवायला सांगितले। त्या मुलाचेच मांस शिजवले आहे, यावर त्यांचा विश्वास बसावा म्हणून मी मुलाचे अंगातले कपडे व छोटी करंगळी कापून कचऱ्यात टाकायला तिला सांगितले। मी सांगितल्याप्रमाणे तिने सर्व केल्यानंतर तिघे राक्षस आले। तिघांनी डुकराचे मांस मिटके मारून खाल्ले, परंतु त्यांची भूक लागली नाही। एक राक्षस स्वयंपाकघरात काही खायला मिळावे तर पाहावे म्हणून आला। त्याने मला पाहिले व खांद्यावर टाकून बाहेर निघाला, पण मी मोठ्या शिताफीने त्याला सुरी भोसकून मारली। तो तेथेच गार झाला। तो बराच वेळ बाहेर न आलेला पाहून दुसरा राक्षस स्वयंपाकघरात आला। त्याने आपल्या एका साथ्याला मरून पडलेले पाहिले व मला धरून खांद्यावर टाकले। मी त्याला सुद्धा सुरी भोसकून ठार केले। दोघे राक्षस परत न आलेले पाहून तिसरा राक्षस आपली गदा घेऊन स्वयंपाकघरात आला। त्याने मला पाहिले, पण मला धरण्याचा प्रयत्न केला नाही। त्याने आपल्या गदेचा प्रहार माझ्यावर केला, पण मी उडी मारून दूर पळून गेलो आणि त्याचा वार चुकविला। त्याची गदा जमिनीवर आदळली आणि जमिनीत जाऊन रुतून बसली। त्याने गदा बाहेर काढण्यासाठी दोन्ही हाताचा जोर लावला। मी ती संधी साधून त्याच्या छातीत सुरी भोसकली व त्याचा शेवट करून टाकला। तिन्ही राक्षसांचा अशा प्रकारे शेवट झाल्यामुळे माझा जीव तर वाचलाच, ती बाई व मूल पण वाचले। एवढी गोष्ट सांगून काळा चोर म्हणाला, महाराज, आता आपणच सांगा की त्या दिवशी माझा मृत्यू जास्त जवळ येऊन ठेपला होता की आज। राजा म्हणाला, त्या दिवशी ज्या मुलाला वाचवलेस तोच मी। ही पहा माझी करंगळी, अर्धी कापलेली आहे। इतके सांगून ऋतुपर्ण राजा उठला आणि काळ्या चोराला छातीशी धरून म्हणाला, माझ्या हातून केवढे मोठे पाप घडत होते। मी आपल्या प्राणदात्याचाच वध करणार होतो। देवाने वाचवले म्हणूनच हे पाप माझ्या हातून घडले नाही। माझ्या वडिलांनी तुझा शोध काढण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, तू कुठे काही सापडला नाहीस। देव तारी, त्याला कोण मारी? हेच खरे, नाहीतर यांचा जीव कसा वाचला असता आणि तुझा जीव तरी कसा वाचला असता। बरे तर, आता माझे हे अर्धे राज्य आजपासून तुझे झाले। तू चोरीचा धंदा सोडून दे। या राजकुमारांना मदत करण्यासाठी तू स्वतःचा जीव धोक्यात घातलास। याबद्दल बक्षीस म्हणून मी आपले तीन घोडे त्यांना भेट करतो। असे सांगून ऋतुपर्ण राजाने सर्वांना निरोप दिला। तिघे मुलगे ऋतुपर्ण राजाचे घोडे घेऊन आलेले पाहून सावत्र आईला आश्चर्यच वाटले। तिला प्रथम खरेच वाटले नाही, परंतु तिने विचार केला, माझ्या मुलाला राज्य मिळाले नाही तरी हरकत नाही, पण त्याला हे सुंदर घोडे तर मिळाले, असा विचार करून तिने आपल्या मनाचे समाधान करून घेतले। माई, तुझ्या सांगण्याप्रमाणे घोडे आणून दाखविले आहेत। हे बघ घोडे, आता हे राज्य आमचे झाले, असे राजकुमारांनी म्हटल्यावर राणीने राज्य देण्याचे कबूल केले। राजकुमारांनी घोड्याची लगाम काढून घेतल्याबरोबर घोडे पळून गेले। तुम्ही मला घोडे दिले नाहीत,
ही फसवणूक चालावायची नाही, सावत्र आई ओरडली। घोडे आणण्याची अट होती, तुला द्यावायची अट नव्हती। तू किती आम्हाला सांगितले नव्हतेस, राजकुमार म्हणाले। राणी निरुत्तर झाली। अशा प्रकारे राजकुमार सुखाने राज्य करू लागले। ही कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा, आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।